नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजना आणि व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या विविध बिझनेस आयडिया आपल्यासमोर शेअर करत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन व्यवसाय कल्पना घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो घर बसल्या जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील ज्या काही महिला घरी बसून रिकाम्या बसलेल्या असतात अशा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी बिझनेस आयडिया तुमच्या समोर घेऊन आलोय बघा तर घर बसल्या खोलीतूनच पॅकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी खर्चात सुरू करू शकता चांगला नफा सुद्धा या व्यवसायाच्या मार्फत तुम्ही मिळवू शकता अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुमचे उत्पादन तयार केल्यानंतर हाताने पॅकिंग करून घेतात आणि पॅकिंगचे काम करण्यासाठी लोकांना कामावर सुद्धा ठेवत असतात हो सध्याच्या या महागाईच्या युगात चांगला पैसा मिळवणे खूप गरजेचं आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला एक उत्तम व्यवसाय या ठिकाणी मी सांगणार आहे हा व्यवसाय तुम्ही घर बसल्या सुरू करू शकता आणि हे काम तुमच्या घरातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष करू शकते तर आम्ही पॅकिंगच्या कामाबद्दल बोलत आहोत तुम्ही तुमच्या घरातील खोलीत पॅकिंगचा व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी खर्चामध्ये सुरू करू शकता आणि चांगला नफा सुद्धा या व्यवसायाच्या मार्फत कमवू शकता तर मित्रांनो नेमका हा व्यवसाय कसा सुरू करावा हा प्रश्न तुमच्या समोर आला असेल या कामात तुम्हाला कंपनीचे उत्पादन पॅक पॅकिंग करून कंपनीला परत पाठवावी लागते जेव्हा कंपनी आपले उत्पादन तयार करते तेव्हा ती त्यांची पॅकेज करत असते आणि पॅकेजिंग अशी गोष्ट आहे ज्यामुळे ग्राहक खूप प्रभावित होत असतो पॅकेजिंग जितके चांगले असते तितके ग्राहक आकर्षित होतील यासाठी मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी खूप सारे पैसे खर्च करत असतात आणि अशा परिस्थितीत अनेक कंपन्या आहेत ज्या आपले उत्पादन बनवल्यानंतर हाताने पॅकिंग करून घेत असतात आणि लोकांना पॅकेजिंग काम देत असतात अशा अशा परिस्थितीत तुम्ही घर बसल्या नक्कीच पैसे कमवू शकता काम तुम्ही दोन प्रकारे सुरू करू शकता तुम्ही पॅकिंग काम दोन प्रकारे कसं सुरू करू शकणार तर पहिला मार्ग असा आहे की तुम्ही थेट कंपनीशी संपर्क साधून त्यांची उत्पादने पॅकिंग करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या घाऊक विक्रेते किंवा किरकोळ विक्रेत्याकडून पॅकिंगचे काम घेऊ शकता आणि याद्वारे पैसे कमवू शकता कंपनीकडून कसं काम घ्यायचं हा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिला असेल बघा कंपनीकडून काम मिळवण्यासाठी त्याच्या मालाकडे किंवा व्यवसायाकडे जाऊन त्याबद्दल बोलू शकता जर तुमच्याजवळ कोणतीही कंपनी नसेल तर आज इंटरनेटवर अशा अनेक कंपन्या आहेत ज्या घरी बसून लोकांना ऑनलाईन पॅकिंगचं काम देतात अशा परिस्थितीत तुम्हाला हे काम ऑनलाईनसुद्धा मिळू शकतं त्याचबरोबर फ्लिपकार्ट आहे ओएलएक्स आहे ॲमेझॉन आहे नोकरी डॉट कॉम आहे इंडेड जॉब्स आहेत यासारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्या पॅकिंगचं काम तुम्हाला देऊ शकतात आता होलसेल दुकान किंवा किरकोळ विक्रेत्याशी संपर्क कसा साधावा याशिवाय तुम्ही होलसेल दुकान किंवा किरकोळ दुकानातून पॅकिंगचं कामही हाती घेऊ शकता यासाठी तुम्हाला जवळच्या घाऊक किंवा किरकोळ दुकानाशी संपर्क साधावा लागेल अनेक घाऊक विक्रेते आहेत जे कंपन्यांकडून किंवा मोठ्या है, व्यवसायांकडून स्वस्त दरामध्ये कच्चा माल विकत घेतात आणि ते पॅकिंग करून त्यांच्या दुकानात विकतात अशा परिस्थितीत मसाले असेल सुकामेवा पापड मैदा गहू खेळणी फॅन्सी वस्तू इत्यादींचं पॅकिंग करण्याचं सुद्धा काम तुम्हाला सहज मिळू शकतं आता तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर दुसरीकडे जर तुम्हाला स्वतःचे पॅकिंगचे काम करायचे असेल तर कमी खर्चात पॅकिंग करू शकता यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे उत्पादक पॅक करून बाजारात विकावे लागेल सुरुवातीला तुम्ही फक्त हाताने पॅकिंग करू शकता मग तुमचे उत्पन्न वाढले की तुम्ही पॅकिंग मशीन देखील खरेदी करू शकता जे की पाच ते सहा हजार रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता या व्यवसायातून तुम्ही महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपयाची रक्कम नक्कीच कमवू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आम्ही कुठल्याही प्रकारचे पॅकिंगचे काम तुम्हाला देत नाही तुम्हाला पॅकिंग काम कुठे किंवा तुम्ही पॅकिंगचे काम कसे करू शकता याबद्दलची माहिती दिलेली आहे वरील सर्व माहिती नक्कीच तुम्ही लक्षात घेतलेली असेल पुन्हा पुन्हा ही माहिती ऐका आणि तुम्ही घरबसल्या पॅकिंगचा व्यवसाय सुरू करून महिन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये नक्कीच कमवू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद